राहुरी विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची सभा संपन्न झाली आहे। राज्यात 2019 जनतेनं भाजप शिवसेना युतीला सत्ता दिली असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी जनादेश नाकारून काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली। मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी शेतकरी जनतेच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही। कोविड काळात जनतेचे हाल होत असताना भाजप नेते रस्त्यावर उतरून लोकांना मदत करीत होते, शेतकऱ्यांच्या बांधावर जात होते, पण त्याचवेळी उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर बसून माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणत होते। सन 2014 देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यावर सुरू झालेल्या विकास प्रक्रियेला राज्यात महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या काळात खीळ बसली। आता मात्र भाजप महायुतीला बहुमतानं विजय करून शिवाजीराव कर्डिले यांच्यासारखा जनतेसाठी अहोरात्र काम करणारा आमदार राहुरी मतदारसंघातून विधानसभेवर पाठवा, असं आवाहन भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी केलंय। राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत रावसाहेब पाटील दानवे हे बोलत होते। यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुका अध्यक्ष सुरेश बनकर, राजू शेटे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, धनराज गाडे, उदयसिंह पाटील आदींसह वांबोरी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तर पुढे बोलताना रावसाहेब दानवे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा खरा लाभ मोदी सरकार आल्यानंतर मिळू लागला। शेतकरी सन्मान योजना राबवून शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपयांची मदत दिली जाते। महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवून राज्यातील महायुती सरकारनं महिला भगिनींना सन्मान केला। भाजप जनहिताचे निर्णय घेत असताना महाविकास आघाडीकडून चांगल्या योजनांना खीळ बसवण्याचं काम होत आहे। दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार आहे, राज्यातही त्याच विचारांचं सरकार नक्की येईल, असा दावा दानवे यांनी केलाय। तर यावेळी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महायुती आणि महाविकास आघाडीच्या सरकारशी तुलना केली तर महायुती सरकारच्या काळातील चांगली कामं सहज दिसून येईल। आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली तर महाविकास आघाडी ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेली, त्यामुळे आता ते मत मागायला तुमच्या दारात आले तर बहिणींनी त्यांना उभं सुद्धा करू नये। त्यांच्या सरकारच्या काळात जिल्ह्याला 3 मंत्री मिळाले, मात्र एकालाही राहुरी तालुका किंवा जिल्ह्यात मोठी योजना आणता आली नाही, त्यामुळे यावेळी महायुतीच्या हातात स्पष्ट बहुमताची सत्ता द्या, असं आवाहन विखे यांनी केलंय। तर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले, मी उमेदवारी अर्ज भरल्यापासून सर्वसामान्य जनतेत असलेला उत्साह गर्दीतून दिसून येतोय। वांबोरी येथे तर विक्रमी संख्येनं मतदार आले, त्यामुळे माझा विजय निश्चित असून राहुरी तालुक्यातील मतमोजणीतच मी विजयी होईल। खरं तर मागील वेळी ज्यांना संधी मिळाली ते आपल्या कामाचा ठसा उमटवू शकले नाही। माझ्या काळात मंजूर झालेल्या योजनांमध्ये आडकाठी आणली गेली, त्यामुळे राहुरी शहर आणि तालुक्यात विकास कामे झाली नाही। त्यांच्या आजोबांचं नाव असलेला सहकारी साखर कारखाना बंद पडला, त्यांनी वडिलांच्या नावाचा खाजगी साखर कारखाना वांबोरी परिसरात काढला, तिथे देखील ऊस उत्पादकांना योग्य भाव दिला नाही। शेजारच्या प्रवरा कारखान्यानं 3200 रुपये भाव देत शेतकऱ्यांची खरी काळजी कोण घेतो हे दाखवून दिलं।
तर यावेळी बोलताना सुभाष पाटील म्हणाले, शिवाजीराव कर्डिले यांची निवडणूक यावेळी जनतेनंच हाती घेतली आहे. मागील 3 निवडणुकींपेक्षा प्रचंड मताधिक्य त्यांना राहुरी तालुक्यातून मिळेल आणि यात वांबोरी परिसरातील मताधिक्य 1 नंबरचं राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. सरकार चालवलं ठीक आहे, आपण ग्रामपंचायतला फोडफाड करतो त्यांना फोडफाड केली, पण तुम्ही कधी विचार केलाय का की 2.5 वर्षामध्ये सांगण्यासारखं काम उद्धव ठाकरे साहेबांनी एखादा असा बोर्ड लावला कर्डिले साहेबाचा असं लावू शकतात का ते, याचा विचार या ठिकाणी बसलेल्या शेतकऱ्यांनी केला पाहिजे. आठवत कसं तर आठवा की 2.5 वर्षाचा उद्धव ठाकरे साहेबांचा कार्यकाळ आणि त्या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे महाराष्ट्राच्या हिताचे काय निर्णय केले याचा विचार तुम्ही जर एकदा केला तर तुमच्या लक्षात येईल या देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षात आमचे हे 2.5 वर्ष वाया गेले ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही. पण तुमच्यापुढे दुसरा प्रश्न पडला असेल की त्यांनी तर काही केलं नाही, पण त्यांच्या झाले भांडणं, त्यांच्यातला एक गट फुटला आणि तो भारतीय जनता पार्टी सोबत त्यांनी सरकार स्थापन केलं. आम्ही मला 2 सरकार आम्ही तुमच्यापुढे ठेवतो, एक सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं, दुसरं सरकार आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं. या दोघांची तुलना तुझ्या केली पाहिजे. या सरकारनं काय केलं आणि या सरकारनं जर काही केलं नसेल तर निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तर तुम्ही शेतकरी आहेत, तुम्हाला पारखलंय 40-45 वर्षाहून राजकारण तर तो आम्हालाही पारखलंय, पण आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे. कारण तुम्ही जेव्हा बाजारामध्ये बैल घ्यायला जाता तर बैलाच्या चारही बाजूला चक्कर मारता, त्याचं शेपूट धरून पाहता आणि त्याची फरक करायची असेल तर बैलाचे दात पाहताही किती जाती आहे. इथं बैशेल लोकांना किती लोकांना माहिती, मला माहित नाही की बैल किती जाती असतो म्हणून. बैलाला किती दात असतात माहिती बनला सांगू शकता? बैलाला 8 दात असतात, 2 दाती 8 म्हणजे घोरा, 4 दाती 8 म्हणजे डांग्याला चालतो, बरोबर ना? 6 दाती झाला म्हणजे वटेवखर अनाज चालतो आणि 8 दाती झाला तर पक्का बैल झाला. पण दात हलायला लागले तर म्हणते काय म्हणते तुमच्याकडे दाती लागला, बरोबर ना? आणि सारी दात पडली म्हणजे शेवरा झाला, म्हणजे बैलाची परीक्षा दातावून. पण म्हैस घ्यायला गेले तर म्हशी दात पाहता का? म्हैस घ्यायला गेले तर म्हशीचं दात फूट किती आहे, किती किलो दूध देईन? विचारा कविचे साहेबाला कशी राहते म्हशी, म्हैस किती दूध देईन? बैलाची परीक्षा दातावून, म्हशीची परीक्षा कासावून. पण का बोकड्या घ्यायला गेले रे तर काय करता? उतरून पाहता किती किलो भरण हा बोकड्या. म्हणजे जशी प्राण्याची परीक्षा तुम्हाला आहे तशी माणसाची परीक्षा बी आम्ही या लयीत बसलो ना आम्हाला आहे. आल्या आल्या मी तुमचे चेहरे पाहतो, आल्या आल्या कसे बसले पाहतो, आल्या आल्या मी सगळ्यांचे चेहरे पाहिले. कर्डिले साहेब यांच्या मनामध्ये फक्त बसलंय या निवडणुकीत कर्डिले साहेबाला निवडणूक. मी ज्या भागात राहतो त्या भागामध्ये आम्ही पाडव्याच्या दिवशी सालदार बदलतो, सालगडी पाडव्याच्या दिवशी बदलतो. आणि जर त्याला ठेवायचं नाही ठेवायचा निर्णय करायचा असला तर तुम्ही जशी आज बसले असे आम्ही सगळेजण एकत्र बसत असतो आणि ठरवतो की याला सालान ठेवतो. आपले बैल कसे होते, याला सालान ठेवतात, चारा टाकला का, शेण काढलं का, याला पाणी पाडलं का, बैल चांगले होते तर खराब झाले का चांगले, आणि जर चांगले ठेवले असल तर घरातले सारे निर्णय करते. याला जर आपण 25,000 रुपये साल देत होतो याला 30 द्या, पण याला ठेवा असा निर्णय शेतकरी करत असतो. पण का यांना शेण वेळेवर काढला नाही, चारा टाकला नाही, पाणी पाडला नाही, बैल खराब झाले तर घरामध्ये निर्णय होतो फुकटचा सालदार आणि लाखाची आण याला ठोकर मारून काढून द्या.
आता तुमचा खेळ ठोकर मारून काढून द्यायचा आला पा, आता काय करायचं निर्णय तुम्हाला करायचा. हा निर्णय का शेतकरी माणसं आहे तुम्ही, तुम्ही काही कोणाची बांधील नाही. पण माझं म्हणणं आहे, दोन सरकार तुमच्या पुढे उभे केले, त्या सरकारना उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले, पण विरोधी पक्षात होते तेव्हा उद्धव ठाकरे साहेबांनी अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आणि बांधावर जाऊन काय सांगितलं, आमचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार पंचनामे करतो, नुकसान कोणाकोणा झालं, देवेंद्र फडणवीस म्हणले नुकसान बिकसान काही नाही, पंचनामे काही करू नका सर, सगळ्याच शेतकऱ्याला 50,000 रुपये देऊन टाका. पण तुमची बी अशी कला की पुढच्या वेळेला तुम्ही त्याला मुख्यमंत्री केलं आणि अतिवृष्टी झाली तेव्हा भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर नुकसान भरपाई पाहत होतो आणि उद्धव ठाकरे मातोश्रीवर प्रश्न होते, कोविडचा काळ होता, पत्रकारांनी लिहिलं पत्र वर्तमानपत्रात, उद्धव ठाकरे साहेब भाजपचे लोक रस्त्यावर आले, तुम्ही मातोश्रीवर बसले, कोविड आहे. त्यांनी सांगितलं माझं कुटुंब माझी जबाबदारी, मी घराच्या बाहेर निघणार नाही. आणि इकून चुकून निघले, सोलापूरला गेले, सोलापूरला हॉटेलवाले भेटले, हॉटेलवाले म्हणले साहेब मोदीजीच्या सरकारनं कोविडच्या काळात 1,000 कोटीचं पॅकेज दिलंय, तुम्ही आम्हाला काही सहारा द्या. आम्ही कर्ज करून हॉटेल टाकल्यात, आमचं मजूर पळून गेलं, बँकेचा तगडा चालला, व्याज भरा पुरते तर द्या. त्यांनी सांगितलं माझं कुटुंब माझी जबाबदारी, आपल्या कुटुंबाच्या बाहेर हा माणूस कधी गेला नाही. ही एक घटना जर सोडली तर आता भाजप सरकारनं काय केलं मला सांगा, तिथं शेतकरी कोण कोण उभे, जरा हातवर करा, शेतकरी कोण कोण येत, तुम्ही कोण आहे आणि गुरुजीस्तान का, कारण तुम्ही 45 मिनिटं बोलून नाही झाले की नक्की मास्तर असले पाहिजे. तुम्ही सगळे शेतकरी, मी 2014 मोदीजी नव्हते तेव्हा कोणाकोणाचा पीक विमा काढला जाणार राजकारण, मोदी प्रधानमंत्री नव्हते तेव्हा विमा कोणाकोणा काढावं राजकारण कोणीच नाही, या वर्षी विमा कोणाकोणा काढा हो राजकारण. पण काय तुमच्या काही फरक पडला का, मला का काढा विमा तुम्ही 2014 मोदीजी निवडून आल्याच्या नंतर खासदारांची बैठक घेतली आणि मोदीजीने विचारलं तुम्ही ग्रामीण भागातून निवडून आले शेतकरी आहेत, काय समस्या आहे शेतकऱ्याच्या, आणि मोदीजी आज आपण सर्वजण एक सर्वसामान्यांना उमेदवार म्हणू आणि तुमच्या सुखदुःखाशी पूर्णपणे समर्पित झालेला आपला उमेदवार आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव गडेले यांचा विजयाचा निर्धार करण्याकरता आज आपण सगळेजण जमलेलो आहोत आणि मला वाटतं वामोली मंडळी इतकी आपल्या सर्व कार्यकर्ता जोश पाहिल्यानंतर, मतदारांचं एवढं प्रेम पाहिल्यानंतर आता शिवाजीरावांचा विजय निश्चित आहे असं म्हणा हरकत. तर शिवाजीरावांचं मुळातच जे काम आहे ते सर्व सामान्यांच्या प्रती त्यांनी आपलं सर्व सुद्धा ठिकाणी गेले 20-25 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये आपल्याला दिलेलं आहे. मध्यंतरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून काही भरीव काम त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, सगळ्या शेतकऱ्याला मदत करण्याचा काम प्रयत्न केला, पण आपल्या राज्याचे जाणते राजे आपल्या काही तालुक्यांच्या पुढाऱ्यांनी विनाकारण शिवाजीरावांना बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. बँक आमच्या ताब्यात असेल तर ती चांगली आहे, गुरुग्राहकांच्या ताब्यात गेली तर ती वाईट आहे. पण शिवाजीराव या नगर जिल्ह्याचा शेतकऱ्यांचा विश्वास तुमच्या पाठीमुळे एवढा भक्कम आहे, तो मला या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कोणी हटू शकणार नाही हे तुम्हाला त्या अर्थात सांगून टाकतो. चेअरमन करते वेळी आम्हाला फार पंचायत होती, मतदान घ्यायचं नाही घ्यायचं शिवाजीराव तुम्हाला कोण आला जरा गडबड दिसते,
काही गडबड नाही, तुम्ही फक्त माघार घेऊ नका. माझे आमचं आम्ही अतुल जमवलेले इतिहास घडला शिवाजीराव बँकेचे चेअरमन झाले. तोच निर्धार ज्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला सगळ्यांना करायचा. आज शिवाजीरावांना आपण विश्वास द्या, शिवाजीराव उद्या रावरी विधानसभेचे आमदार तुम्हीच राहणार आहे अशा प्रकारचा विश्वास जर आपण द्यायचा. हात वर करून सांगा शिवाजीराव. परंतु आज मात्र आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी एक वाईट वाटण्याचं काम होत आहे. आपण आपला तालुक्याचा उमेदवार त्याला निवडून गेला, आमदार केलं आणि मंत्रीपदाची सुद्धा संधी मिळण्याचं काम झालं. मंत्री झाल्यानंतर आपल्या रामगुरी नगर पाथरी मतदारसंघाच्या चर्चेला असं वाटलं होतं, कारण निश्चितपणे आता मतदारसंघाचा आपण पाहतो का परिवर्तन घडण्याचं काम होईल अशी अपेक्षा होती. परंतु आपण 5 वर्षाचा कार्यकाळ पाहिला, पाटील साहेबांनी सांगितले ती गोष्ट बरोबर, कुठल्याच प्रकारचा विकास काय पाहायला मिळाला नाही. आणि म्हणून आज जनतेने ठरवलं का काही जरी झालं तरी आपल्याला या 5 वर्षाला परिवर्तन करण्याचं काम करायचंय. आता त्यांच्या वडिलांचाही कार्यकाळ आपण सर्वांनी जवळून पाहिला, ज्या काही आपण सहकारी संस्था होत्या त्या संस्थांचं सगळं आपल्याला माहिती का नुकसान करण्याचं काम केलं. खासगी सहकारी कारखाना आपण पाहिलं का, आजोबाचं नाव दिलं होतं परंतु त्याचा विचार करणं पडला. आणि इथं मात्र आता वडिलांच्या नावाने आपण पाहतो का प्रसाद शुगरचा कारखाना बांबरीच्या हद्दीमध्ये चालू करण्याचं काम केलं. प्रसाद शुगरचा कारखाना आपण पाहिलं चालू झाला, परंतु आजूबाजूच्या शेतकऱ्याची अवस्था काय झाली मला वाटतं ते शेतकरीच आपल्याला सांगण्याचं काम करतील. मळीचं पाणी सोडलंय, जो आपण पाहतो का मोठ्या प्रमाणाने पाहिलंय तर आपण पाहतोय काय, आपण मुरमाचं उत्खनन मोठ्या प्रमाणामध्ये केलं आणि मुरमाचं उत्खनन करीत असताना त्या मुरमाची विल्हेवाट लावण्याचं काम केलं. आणि आज आपण पाहतो का स्वतःचा जरी कारखाना तरी चालावं जरी असला तरी प्रत्यक्ष आपल्याला सगळ्या शेतकऱ्याला पाहायला मिळावं 57 रुपये त्याच्या जास्त काही कुठल्या प्रकारचा भाव देण्याचं काम केलं नाही. परंतु आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री इथं बसलेत, त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात 1 नंबरचा 3000 रुपयाचा भाव आपल्यापर्यंत शेतकऱ्याला देण्याचं काम त्यांनी केलं. मग आता जर कदाचित आपला प्रवर नगर 3000 रुपयाचा भाव देतोय तर तुमचा खाजगी कारखाना आहे 3200 रुपयाचा दिला, मी विचारलो कारण मी जिल्हा बँकेचा चेअरमन मला माहिती नाही, माहिती राहिलं नाही. 3200 रुपयाचा भाव आपल्या परवऱ्याच्या कारखान्यातून देण्याचं काम केलं, त्याला आपण म्हणतो का खरं शेतकऱ्याचा कळवळा ज्याला असतो तेच ही गोष्ट करण्याचं काम मला वाटतं निश्चितपणे करण्याचं काम होत आहे. आज आपण पाहतो का मागच्या निवडणुकीला अशा वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार केला. प्रचार काय केलं तर म्हणले आता कर्डिले साहेब आता बीडला पाणी देण्याचं काम करून राहिले. आता बीडला जर मी पाणी देत होत तर तुमच्या मामा मागच्या 5 वर्षाला सुद्धा जलसंपदा खात्याचे मंत्री होते, या महाआघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा जलसंपदा खात्याचे मंत्री होते. मग तुम्ही 2 बोटाचं जरी कदाचित पत्र जरी दाखवला असता तर कर्डिले साहेब खरोखर बीडला पाणी देण्याचं काम करतोय. गैरसमज निर्माण करून गेलेल्या लोकांना आपल्याला माहित आहे का, लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि कालच्या निवडणुकीमध्ये पाहिलं तर आपल्याला पराभव होण्याचं पत्करावं लागण्याचं काम झालं. पराभव झाल्यानंतर आज प्रचार सुरू काय केलाय तर म्हणले कर्डिले साहेब आता म्हणले ही माझी शेवटची निवडणूक आहे. अरे कर्डिले साहेब जरी कदाचित शेवटची निवडणूक म्हणतात, ज्या नेत्याच्या नेतृत्व खाली तुम्ही निवडणूक लढवता त्या नेत्याने तर 25 वर्षापूर्वी जाहीर केलं होतं का मी आता माझी शेवटची निवडणूक आहे. या अजूनपर्यंत थांबले नाही तर कर्डिले कसा थांबल, हा विचार मी तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न निश्चितपणे करण्याचं काम करतोय. म्हणून मी आपल्याला सांगतो का तुम्ही कुठल्या प्रकारची काळजी चिंता करू नका. त्यांना असं वाटतं का आता परत महाराष्ट्राचा देशाची पुनर्रचना होईल आणि पुनर्रचना झाल्यानंतर आपण आपला रावरी तालुका स्वतंत्र होण्याचं काम होणार आहे. परंतु आता पुनर्रचन जरी झालं स्वतंत्र जरी झालं तर परत तुम्हाला विधानसभेची संधी कधीच पाहायला मिळण्याचं काम होणार नाही याची खात्री या निमित्ताने आपल्याला देण्याचं काम करतोय. आणि आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला त्याबद्दल आपल्याला सगळ्याला मनापासून
धन्यवाद देतो आणि विशेष करून आता आमचे सरांनी सांगितलं आता वांबुरीच्या ग्रामपंचायतच्या घरपट्टीच्या बद्दल या आपण पुराचा चुगरचा कारखाना टाकलाय वांबुरीच्या ग्रामपंचायतच्या अंडर कारखाना येतोय आणि त्या कारखान्याचं 35 लाख रुपयाचं बिल पडतं आपल्या आपत्तीचं थकण्याचं काम केलंय म्हणजे साधी ज्या हद्दीमध्ये असल्या तर आपण पाहतो का त्या गावाला मदत करतो त्या गाव निश्चितपणे आता मला साहेबांनी सांगितलं की आज मुलगा म्हणून नाही तर पदाधिकारी म्हणून भाषण करा तर निश्चित पदाधिकारी म्हणून जर भाषण केलं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की कैडिले साहेबांचं काम असं आहे की मी माझ्या डोळ्याने पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पाहिले की भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या नगर रावरी पाथर्डी मतदारसंघ जिल्ह्यामध्ये कैडिले साहेबांनी एवढं पक्षाचं काम कुणी करू शकत नाही एवढं चांगलं काम खरं म्हणजे कैडिले साहेबांचं आहे म्हणूनच पहिल्या यादीमध्ये साहेबांना विखे पाटील साहेबांबरोबर साहेब मागच्या निवडणुकीला पराभव झाला तरी पण देखील पक्षाने दानवे साहेबांनी यांनी सगळ्यांनी या गोष्टीची नोंद घेऊन साहेबांना पहिल्याच यादीमध्ये स्थान खरं म्हणजे पक्षाचं चांगलं काम आणि मतदारसंघाचं चांगलं काम केल्यामुळे मिळालं आणि आता मुलगा म्हणून जर सांगायचं म्हणलं तर मी जलामल्याच्या आधीपासून साहेब आमदार आहे आणि जलमाच्या आधीपासून मी जलामल्यापासून पाहतोय की साहेब म्हणजे कुटुंबाला एवढा वेळ देत नाही मुलांना एवढा वेळ देत नाही जेवढा खरं म्हणजे तुम्हाला सर्वांना एवढा वेळ देत आहे आज त्यांना किती आजारी असू कुठल्याही प्रकारचा त्रास होत असू म्हणजे आपण पाहिलं की त्यांना चिकनगुन्या झाला सलाईन घेऊन ते खरं म्हणजे जनतेमध्ये बसायचे बसल्याच्या नंतर परत त्रास व्हायला लागलो परत सलाईन घ्यायचे म्हणजे एवढं काम खरं म्हणजे कोणी करत असेल तर ते केवळ फक्त कैडिले साहेब आहेत आज आपण पाहतो की 5 वर्षामध्ये पराभव झाला जरी असला तरी पण एकही दिवस त्यांनी असं म्हणून काम केलं नाही की आपला पराभव झालाय ते दुसऱ्या दिवशीपासूनच उठले आणि लगेच अशा पद्धतीने काम चालू केलंय की खरं म्हणजे ही जी जनता माझ्या सोबत आहे त्यांना मी कधी सोडू शकत नाही सदैव शेवटच्या श्वासापर्यंत मी या जनतेसाठीच काम करणार हे खरं म्हणजे त्यांनी ठरवलं आणि आज आपण या दिवसापर्यंत पोहोचतोय खरं म्हणजे त्यांच्या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये संघर्ष मोठा साहेबांनी एक सर्वसामान्य शेतकरी दूध व्यावसायिक यातून सुरुवात करून मोठा संघर्ष करून आज इथपर्यंत पोहोचले तर निश्चितपणे यावेळी मला 100% खात्री आहे की जशा आपल्या मतदानाचा दिवस पूर्ण होईल 23 तारीख येईल आणि 23 तारखेला जो आपला वामुरी गटाचा पेट्या कुठपर्यंत साहेबांना लीड मिळालेला असेल हे 100% यावेळी मला खात्री आहे आणि नक्कीच आपल्या भविष्याचा मतदारसंघाचा विकास हा कैडिले साहेबांच्या माध्यमातून करण्याची संधी तुम्ही सर्वजण त्यांना देतान एवढा विश्वास मला आहे आणि नक्कीच एवढा विश्वास आहे की यावेळी आपल्या नगर रावरी पाथर्डी मतदारसंघावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवाच फडकणार आहे हा मला 100% विश्वास आहे आणि आपण ती काम करण्याची संधी साहेबांना द्यावी एवढं बोलून मी थांबतो अधिक वेळ होऊ शकेल पण आता तुमचा संयम तुटू नये याचाही मला विचार करावा लागणार आहे खरं म्हणजे मला आठवतंय चंद्रशेखर पाटील उभे होते विधानसभेला त्यावेळेला स्वर्गीय मुंडे साहेबांची सभा झाली त्या सभेला जेवढी गर्दी होती त्याच्यापेक्षा जास्त गर्दी आज या ठिकाणी आणि आता विखे पाटलांची सभा म्हणल्यावर वांबुरीला गर्दी होणारच त्याच्यात पुन्हा दानवे साहेबांचे काल आम्हाला कळत की दानवे साहेब येणार खर म्हणजे तुम्हाला माझंच बोलवायचं होतं आम्हाला रेल्वे मागायची होती
पण समृद्धी हायवे तुमचा सुरत हायवे याच्या तक्रारी पाहिल्यानंतर मी तर मनामध्ये ठरवून टाकलं की तुम्हाला रेल्वे मागायची नाही. रेल्वे आले की ऍक्विजिशन आलं, ऍक्विजिशन आले की शेतकऱ्यांचं रडगण आलं आणि त्यांच्या जमिनी जाणे आले. पुन्हा मग तुमच्याकडे यायचं, त्यांना पैसे वाढवून द्या, त्यांच्या जमिनी घेऊ नका. तुमच्या तुम्ही झालेली पाहिजे. आता रेल्वेची आवश्यकताच नाही, रस्ते चांगले करताय तुम्ही, रस्त्यानेच आपण जाऊ. हा झालं तर देता आलं तर एखादं विमान चलते आम्हाला. मागे मी एकदा खताळ पाटील मंत्री असताना मी जाताना त्यांना म्हणलं, तुम्ही आम्हाला पाणी देत नाही ना, मग असं करा बांबुरीकडे डोंगर आहे तिथे गोळीबाराचं मैदान करा, म्हणजे पलीकडे वळा जाणार नाही. आणखी वाढवा ते माझ्याकडे पाहतच राहील. आपल्याला फार काम या मंडळीकडून करून घ्यायचे. नामदारांचं आपल्यावर लक्ष आहे, प्रेम आहे. कडलेली साहेबांचंही आपल्यावर लक्ष आहे, प्रेम आहे. 14 साली मला दादांनी मागाशी विचारलं तुम्ही भाजपात किती आहे. 2014 साली आहे. साध्वी उमा भारतींच्या हस्ते माझा प्रवेश झाला. त्यांनी माझ्या गाळ्यामध्ये हा असा दुपट्टा टाकला होता नगरला. म्हणजे मला यायचं नव्हतं, पण कडील साहेबांचा आग्रह, तुम्ही आले म्हणजे बरं. कारण त्यावेळेला विजय पाटील साहेब काँग्रेसमध्ये होते, त्यांना वाटायचं यांनी सुखतूक केलं की आले बोलले. परंतु या कुटुंबाचं असं आहे, त्यांचं प्रेम जरी किती असलं, आमचं जिवाळा किती असला, ओलावा किती नाही असला, तरी त्यांची आम्हाला बळजबरी नाही. काय करा हे ते बळजबरीने सांगत नाही किंवा त्यांचं तसं दाखही नाही. तुम्हाला जे पटल ते करा आणि चांगलं करा. प्रतिनिधी जाईद शेख, न्यूज टुडे 24, राहुरी, अहमदनगर.